बातमी क्रिकेट संदर्भातली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधनं. सिडनीमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतानं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आज भारताचा मुकाबला नेदरलँडशी होतोय. विजय साळवी आपल्या सोबत आहे. विजय, ज्ञानाचा कॉन्फिडन्स काय असतो ते आता मला वाटतं रोहितने जो नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय त्यातून दिसून येतोय. सामना नेदरलँडशी असला, दुबळ्या संघाशी असला, तरी त्यांना कमी लेखता कामा नये हे मला वाटतं इंग्लंडच्या उदाहरणातून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण इंग्लंडला आयर्लंडनं हरवलेलं आहे आणि या टुर्नामेंटमधलं जर आव्हान कायम ठेवायचं असेल तर आपल्याला विजयाची आणखी भर घालण्याची सुसंधी नेदरलँड समोर आहे. या 2020 विश्वचषकावर पावसाचं सावट आहे. एखादा सामना ऐनवेळी रद्द होतो किंवा एखाद्या सामन्यामध्ये रिझल्ट तुमच्या विरोधातही जाऊ शकतो आणि हे लक्षात घेता नेदरलँड समोर आज ऊन चांगलं आहे त्यामुळे जिंकून घ्यायचं ही प्राथमिकता भारतीय संघाची असायला हवी. नाहीतर एखाद्या दिवशी पाऊस आला तर टुर्नामेंटच्या रिझल्टमध्ये आणि तुमच्या गुणतालिकेमध्ये फेरफार होऊ शकतो. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. नामी संधी आहे जी संधी वाया घालवता कामा नये. सिडनी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये आज मुकाबला नेदरलँडशी आहे. भारतानं नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. विजय धन्यवाद, अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.